मराठी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली गाणिटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. ईश्वराला प्रत्येकाने प्रत्येकाकडून काही ना काहीतरी देणगी ही मिळत असते. ईश्वर प्रत्येकाला काही ना काहीतरी देणगी ही देतच असतो. अगदी उदाहरणादाखल घ्यायचं झालं तर एखाद्याच्या कुंचल्यातून सुंदर चित्र साकारतं, एखाद्याचं नृत्य हे देहभान विसरायला लावतं, एखाद्याच्या शब्दातून सुंदर कविता उमटते आणि एखाद्याची पाककला ही मनाला तृप्ती देऊन जाते. फक्त या प्रत्येकातली हातोटी आणि कौशल्य ओळखणं तितकं गरजेचं आहे. जसं आपल्याला सांगता येत नाही की एखाद्या झाडाच्या कुठल्या फांदीला किती फळं येतील, तसं आपल्याला हेही सांगता येत नाही की एखाद्या व्यक्तीच्या कुठल्या कौशल्यातून तिचं व्यक्तिमत्व हे उजळून निघेल. यासाठी गरज असते ते योग्य क्षेत्र निवडण्याची आणि त्यात उत्तम करिअर करण्याची. गुणवत्तापूर्वक कामगिरी, मानसिक समाधान आणि आर्थिक स्थैर्य जिथे लाभताना त्याला आपण म्हणतो करिअर. हे करिअर योग्य निवडणंही तितकंच गरजेचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आजचा आपला विषयसुद्धा आहे. पाहूया आजचा विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत करिअर काउन्सिलिंगचं महत्त्व या विषयावर. आणि अशर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये करिअर काउन्सिलर तज्ज्ञ सखी उपस्थित आहे. आज आपल्याबरोबर आहेत आय ड्रीम करिअरच्या मुख्य मार्गदर्शक आणि प्रशिक्षक वर्षा रिबेलो. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. आणि खरंच आजचं हे जे वातावरण आहे किंवा आत्ताची जी सुट्टी आहे, यात मुलांसाठी करिअरचा पर्याय निवडणं, कुठल्या संधी आहेत हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचमुळे ह्या विषयाची आपण निवड केलेली आहे. सर्वप्रथम कार्यक्रमात आपल्या तज्ज्ञ मार्गदर्शकांची मी ओळख करून देते. आपल्याबरोबर आहेत वर्षा रिबेलो, करिअर काउन्सिलर, आय ड्रीम करिअरच्या मुख्य मार्गदर्शक आणि प्रशिक्षक. याचबरोबर बी ए इंग्लिश लिटरेचर मुंबई विद्यापीठातून त्यांनी केलेलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट एज्युकेशन ॲडमिनिस्ट्रेशन सिम्बॉयसिस हे पूर्ण आहे. SNDT विद्यापीठातून करिअर काउन्सिलिंगचा डिप्लोमासुद्धा त्यांनी केलेला आहे. गेल्या 25 वर्षांचा अनुभव या क्षेत्रातला त्यांच्याबरोबर आहे. 18 वर्षे करिअर लॉन्चर इंडियामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. अनेक विद्यार्थ्यांना करिअरबाबतचं उत्तम मार्गदर्शन त्या करत असतात. आज आपल्याला सुद्धा करिअर काउन्सिलिंगचं महत्त्व याविषयी त्या मार्गदर्शन करणार आहे. आजचा विषय आहे करिअर काउन्सिलिंगचे महत्त्व. तेव्हा या विषयाच्या अनुषंगाने आपले प्रश्न असावेत. आता आपण वेळ न घालवता कार्यक्रमाला सुरुवात करूया. मॅडम, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करते. आणि अगदी सुरुवातीचाच प्रश्न मनात येतो तो हा की मुळात आपण करिअर काउन्सिलिंग म्हणतो आहे, मग त्याच्यात करिअर काउन्सिलिंग म्हणजे नेमकं काय आणि आजच्या घडीला या करिअर काउन्सिलिंगचं महत्त्व काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. काय सांगाल? करिअर काउन्सिलिंगचं महत्त्व नेहमीच होतं आणि आता ते जास्ती वाढत चाललेलं आहे. कारण आपण जेव्हा आता करिअर म्हणतो तेव्हा इतके प्रकारचे करिअर्स आहेत त्याची आपल्याला माहितीही नसते. आणि आपण ते कसं घ्यायचं, आपण काय करायचं हा विचार करायचा, त्याच्या आधी मार्गदर्शन पाहिजे की मी हा विषय जो घेत आहे ह्याचं पुढे काय होणार आहे. पण मुलं विषय घेतात त्याच्या पाठीमागचं त्यांना काहीच माहिती नसतं की मी ह्याचं काय करायचं. त्यामुळे करिअर काउन्सिलिंग म्हणजे एक मार्ग दाखवण्याचं पद्धत असते, जिथे तुम्हाला समजतं की हे विषय घेतल्यानंतर तुम्ही काय करू शकता, त्याच्यानंतर नोकऱ्या काय मिळतील, पुढे तुमची ग्रोथ काय होईल, हे सगळं करिअर मार्गदर्शनमध्ये येतं. बरोबर. आणि तेच सगळं मुलाला सपोर्ट करतं की पुढे जाऊन त्याचं आयुष्य एक सुखदायक आयुष्य होईल याच्यासाठी. खरं. आणि आत्ता तुम्ही म्हणालात तसं की खूप पर्याय असतात, मग आत्ताच्या घडीला या करिअर काउन्सिलिंगचं महत्त्व नेमकं काय आहे? आता तर परीक्षेचे रिझल्ट लागणार आहेत आणि मुलं अगदी आशेने, आई बाबा सुद्धा आशेने बसलेले असतात की मुलाचा चांगला रिझल्ट लागेल. ऑफकोर्स सगळ्यांचा चांगला रिझल्ट लागलाच पाहिजे, मेहनत केली तर तोही लागेल. पण त्याच्यानंतर जेव्हा आपण डिसिजन घेतो की आपल्याला पुढे काय करायचं आहे, त्याच्या मागची कारणं तर समजली पाहिजेत. आणि आजकालच्या आजच्या पद्धतीत जर मी बघितलं की मुलं डिसिजन कशी घेतात, पहिला जो आहे तर माझे मित्र करणार आहे ते मला करायचं आहे. नंतर ज्याला आम्ही म्हणतो की फॅमिलीनी ठरवलं आहे की मुलांनी हे केलं पाहिजे आणि आपल्याला वाटतं की आज असं नसेल, पण माझ्या अनुभवावरनं मी सांगते की आजही तीच पद्धत बऱ्याच ठिकाणी चालू आहे. अरे बाळा, मी नाही डॉक्टर होऊ शकलो, तू हो. पण त्या मुलाला खरंच ते करायची इच्छा आहे का, त्याची क्षमता आहे का, या गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करिअर काउन्सिलिंगमध्ये सांगितल्या जातात आणि त्या हिशोबाने मुलं एक जाणून घेतलेला निर्णय घेतात की सगळं काय आहे मला माहिती आहे आणि म्हणून मला हे करायचं आहे. हे त्यातलं महत्त्वाचं आहे, ज्याला आम्ही इन्फॉर्म्ड डिसिजन म्हणतो तो प्रकार आहे
की मला माहिती आहे, मला ह्याच्यात कुठे कुठे प्रॉब्लेम्स येणार आहे तेही मला माहिती आहे, आणि हे सगळं असून सुद्धा मला हे करायचंय, त्याला आम्ही म्हणतो की एक चांगला करिअर मार्गदर्शन मिळालेलं आहे या मुलाला. खरे. आणि मला वाटतं तुम्ही म्हणालात तसं की प्रत्येकामध्ये काही ना काही वेगळं असतं. वडील म्हणतायत म्हणून किंवा मित्र म्हणतायत म्हणून आपण तोच पर्याय निवडू असा काही विचार होत नाही, कारण प्रत्येकाची स्वतंत्र अशी प्रतिभा प्रत्येकाला लाभलेली आहे. आणि मग ह्याच्यात एक विचार मनात येतो की पूर्वी थोडंसं आपल्याकडे हे होतं की आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स ह्या आपल्या ज्या दिशा आहेत या नक्की असायच्या, आणि मग त्याच्यातून पुढे आपले करिअरचे जे पर्याय आहेत ते पुढे येत जायचे. पण आज असं झालं आहे की या तिन्ही फॅकल्टीच्या पलीकडे, या स्ट्रीमच्या पलीकडे, बियॉन्ड स्ट्रीम असा काहीतरी एक विचार आपल्याला करता येतो, कारण तेवढे करिअरचे पर्याय आहेत. तर नेमका हा विचार कशा पद्धतीने केला जावा, काय सांगाल याविषयी? आता बरीच मुलं आहेत की ज्यांच्याकडे ज्यांना ॲक्च्युली हाताने काम करायला आवडतं, ज्यांना आम्ही टेक्निकल स्किल्स म्हणतो, हँड्स ऑन स्किल, तर डिप्लोमा कोर्सेस जे आहेत ते खूप चांगले आहेत मुलांना. डिप्लोमा कोर्सेस करूनसुद्धा तुम्ही डिग्री कोर्सेसमध्ये जाऊ शकता, हा एक अतिशय चांगला मार्ग आहे. आता गव्हर्नमेंटने इंट्रोड्यूस केलेले बी वॉक जे कोर्सेस आहेत, बॅचलर ऑफ वोकेशन जे कोर्सेस आहेत, हे सुद्धा अतिशय हे डिग्री कोर्सेस आहेत. हे केल्यानंतर तुम्ही पुढचं कुठचंही शिक्षण घेऊ शकता. ॲक्च्युली खूप चांगले कोर्सेस आहेत, कारण हे इंडस्ट्री रिलेटेड कोर्सेस आहेत, की तुम्ही एखाद्या क्षेत्रात, फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, तर तुम्ही त्या क्षेत्रातलं शिका. तेच कॉलेज तुम्हाला 3 वर्षाच्या कोर्समध्ये प्रत्येक वर्षी ऑलमोस्ट हाफ द इयर तुम्ही त्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम करत असता, म्हणजे तुमचं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सही झालं, तुम्हाला थिअरीही शिकलात, आणि जेव्हा तुम्ही पुढे नोकरीसाठी जाता तेव्हा तुम्ही आर ॲक्च्युली इंडस्ट्री रेडी, की इंडस्ट्रीला कसा मनुष्य पाहिजे ज्याला लगेच काम जाणेल करू शकेल असा. तू शिकून आलेला आहेस तर मला तुला शिकवायची गरज नाही आहे, तू ॲक्च्युली काम करू शकतोस. आणि हे बीवॉक कोर्सेस तुम्हाला तशा ऑपॉर्च्युनिटीज देतात. त्यामुळे असे खूप प्रकारचे कोर्सेस आहेत जे आपल्याकडे आहेत. आणि ह्याचं वाईट वाटतं की मुलं ह्या गोष्टींची इन्फॉर्मेशन काढत नाहीत. इन्फॉर्मेशन खूप अवेलेबल आहे, कॉलेजेसमध्येही इन्फॉर्मेशन आहे, पण ही इन्फॉर्मेशन मुलांनी थोडेसे कष्ट घेऊन इन्फॉर्मेशन काढली तर तुमचे आवडीचेही कोर्सेस तुम्हाला मिळतील याच्यात. बरोबर. फक्त तुम्ही म्हणालात तसं की मुलं या पद्धतीने विचार करत नाहीत, किंवा ते म्हणतात की वेळ आहे बघूया, आणि ह्याच्यात कुठेतरी दिवस निघून जातात, ती प्रक्रिया पुढची ॲडमिशनची निघून जाते, आणि मग कुठेतरी पश्चातापाची वेळ येते. तर मला याच अनुषंगाने विचारायचं आहे की 10वीनंतर किंवा 12वीनंतर अजूनही आपल्यावरती किंवा पाल्यावरती थोडासा होल्ट असतो तो पालकांचा, आणि मग या कालावधीत पालकांचं काउन्सिलिंग करायची मुळात गरज आपल्याला वाटते का, आणि त्याचं काय महत्त्व आहे, काय सांगाल? पालकांची काउन्सिलिंग तर अगदी डेफिनेटलीच करावी लागते. त्याचा पहिला मुद्दाच असा आहे की पालकांचं शिक्षण झालं त्याला जवळजवळ 20 वर्ष झाली, आणि आता 20 वर्षात काय फरक झाले, नवीन कोर्सेस काय आले, नवीन पद्धती काय आल्या शिक्षणाचा. आता एक फक्त कॉलेजला जाणं ही एक अशी पद्धत शिक्षण राहिलेली नाही आहे, त्याच्याबरोबर अनेक पद्धती आहेत जे एक मूल घेऊ शकतं. आणि हे जेव्हा पालकांना माहिती नसतं तेव्हा ते जे मुलाला सांगतात ते काही काही वेळा खूप जुनं असतं. इनफॅक्ट मुलांकडे ह्याच्यापेक्षा ताजी इन्फॉर्मेशन असते जी मुलं शेअर करतात की हे असंही होऊ शकतं. आईवडिलांना सांगतात की असं करता येईल पण पालकांना पटत नाही. तिकडे आम्हाला पालकांचं खूप काउन्सिलिंग करावं लागतं की हे मार्ग बरोबर आहेत, चुकीचे नाही आहेत, अशा मार्गानेही तुमचा मूल एखाद्या चांगल्या करिअरमध्ये जाऊ शकेल. आणि हे ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत ना त्या आपण बघितल्या पाहिजेत. नाहीच आहे म्हणून चालणार नाही. जग खूप पुढे गेलेलं आहे, टेक्नॉलॉजीचा इतका ॲडव्हान्समेंट झालेला आहे की प्रत्येक क्षेत्रात टेक्नॉलॉजी आलेलं आहे, त्यामुळे ते आपल्याला सगळं एकत्र घेऊन आपल्याला आपला मार्ग पुढे काढता आला पाहिजे. पालकांच्या खूप गोष्टींचा आम्हाला विचार करावा लागतो. सर्वात एक महत्त्वाची गोष्ट जी आम्हाला पालकांकडनं विचार करावी लागते की फायनान्शियल काय आहे. काही काही कोर्सेसमध्ये इन्व्हेस्टमेंट खूप असते आणि त्या हिशोबाने पालकांची क्षमता नसते, तर त्या हिशोबाने आम्हाला करिअर सजेस्ट करावी लागतात की ठीक आहे मुलाला ही इच्छा आहे, आत्ता हे करू शकेल, पुढे जाऊन तो ते करू शकेल. ऑल्टरनेटिव्ह रूट्सही आम्हाला दाखवावे लागतात. त्यामुळे पालकांचं काउन्सिलिंग खूप महत्त्वाचं आहे आणि आम्ही ते नेहमी करत असतो. खरं आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं की त्यांचे अनेक प्रश्न असतात की पुढे जाऊन
स्वतःच्या पायावर मूल उभं राहील की नाही, तेवढा त्याला पैसा मिळेल की नाही, या सगळ्या गोष्टींची उत्तरं देण्यासाठी खरं तर पालकांचं तुम्ही म्हणाला तसं काउन्सिलिंग आपल्याला गरजेचं असतं. आता या दृष्टीने मला विचारायचं आहे सखीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न की महिलांच्या बाबतीमध्ये करिअरच्या आपल्याला कुठल्या कुठल्या संधी उपलब्ध आहेत आणि या संधी आपल्याला दिसत असतात पण मग त्यात संधी मिळवत असताना काही अडचणी येतात का, काही समस्या उद्भवतात का, तर त्या नेमक्या कोणत्या? मला वाटतं आता आजच्या दिवसात महिला सगळ्या क्षेत्रात आहेत आणि आय थिंक ऑलमोस्ट ॲट टॉप पोझिशन्स आहेत, तर त्यांची ग्रोथ आहे, एक्सलंट ऑपॉर्च्युनिटीज आहेत, पण लिमिटेशन्स आहेत काय काय होऊ शकतं. आणि सर्वात मोठी लिमिटेशन जी येते की घरची जबाबदारी आल्यानंतर बाई नाही करू शकत काही गोष्टी, त्यामुळे घरची रिस्पॉन्सिबिलिटी पहिली पडल्यानंतर मग वेळ मॅनेज करून सगळं करायचं, मग दूरचं जाणं होत नाही, जवळचं ऑफिस मिळालं तर ते बरं पडतं, रात्रीच्या शिफ्टचा थोडासा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे हे जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत ते अजूनही आहेत. पण करिअर ऑपॉर्च्युनिटीज जर आपण बघायला गेलो तर प्रत्येक क्षेत्रात स्त्रीला पुरुषांइतक्याच करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, पण आपण त्या घेतल्या पाहिजेत. आपणही स्वतःला कुठे थोडंतरी पुश केलं पाहिजे की नाही मला हे करायचं आहे, मग थोडंसं शिक्षण आपलं अपग्रेड केलं पाहिजे, आपले स्किल्स अपग्रेड केले पाहिजेत की आपणही आजच्या तारखेला त्या जॉबसाठी आपण वी आर द बेस्ट फिट पर्सन हे झालं पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. खरंय. आणि मग याच्यात तुम्ही म्हणालात तसं की करिअर निवडताना येणाऱ्या ज्या मर्यादा आहेत त्या थोड्याशा वेगळ्या आहेत आणि तिचं करिअर सुरू झाल्यानंतर काही कारणांनंतर तिला जो ब्रेक येतो घ्यायला लागतो तर त्याच्यानंतर येणाऱ्या समस्या काही वेगळ्या आहेत. तर मला वाटतं आपण या दोघांचा विचार करू की करिअर निवडत असताना साधारण सखीला कुठल्या गोष्टीच्या मर्यादांना सामोरं जायला लागतं किंवा तिचे पालक कुठल्या गोष्टींच्या बाबतीत या संधी स्वीकारत असताना तिला आडकाठी आणू शकतात, तर याबाबत काय सांगाल मुळात? काही काही करिअर्स आहेत जिकडे वेळेचं लिमिटेशन नसते. फॉर एक्झाम्पल आता मीडिया म्हटलं तर मीडियामध्ये वेळेचं कुठच्याही वेळेला काही होऊ शकतं आणि तुम्हाला ते कव्हर करायसाठी जावंच लागणार आहे. ती एक इंडस्ट्री आहे जिकडे पेरेंट्सना थोडं यु नो असतं की नाही माझी मुलगी नाही करणार, मग माझी मुलगी रात्रीची नाही जाणार, मग ती जाणार येणार कशी, दूर जर काही झालं असेल तशी कशी पोचणार, हे म्हणजे पालकांचे दृष्टिकोनातून त्यांचे रिझर्वेशन्स असतात. दुसरी एक इंडस्ट्री आहे जिथे हॉटेल इंडस्ट्री आपण म्हणतो, तिकडेसुद्धा लोकांना रिझर्वेशन्स असतात की ती इंडस्ट्री तर 24 तास चालते, मग 24 तासात रात्रीची शिफ्ट असेल तर माझी मुलगी रात्रीची शिफ्ट नाही करणार आणि ते नाही चालणार, म्हणजे ती इंडस्ट्री तशी आहे. त्यामुळे एंट्री करताना ह्या जर गोष्टी माहिती असेल ना तर प्रत्येकजण विचार करून त्याची एंट्री घेतो, पण एंट्री केल्यानंतर नंतर म्हणायचं की नाही तू नाईट शिफ्टला जायचं नाही हे बरोबर नाही आहे, हा गोष्टीचा विचार आपण आधी केला पाहिजे जेव्हा आपण आपल्या मुलीला या करिअरमध्ये जायची परवानगी देतो तेव्हा, की ती हे करू शकणार आहे का, आपली फॅमिली ते ॲक्सेप्ट करेल का. आता काही ह्याच्यात आजही आहे की मुलींची लग्न लवकर करतात आणि लांब करिअरमध्ये त्यांना जेव्हा शिक्षणाला सांगतात ती बिचारी मुलगी इतकी मेहनत करून तिथपर्यंत पोचते आणि नंतर म्हणतात आता नाही तुझं लग्न करायचं आहे, मग ती ना इकडची ना तिकडची, मग तुम्ही तिला डॉक्टर व्हायचं म्हणता डॉक्टरला 10 ते 12 वर्ष आणि मध्येच तुम्ही म्हणणार की नाही आता तुझं लग्न करायचं आहे, ते बरोबर नाही ना, मग तिला शिकू दे की पूर्ण आपल्या पायावर उभी राहील चांगल्या पद्धतीने. खरं मला वाटतं म्हणजे सखीला ह्या प्रकारच्या काही ना काही अडचणी येत असतात आणि याचा आपण विचार करूया. फक्त कार्यक्रमात फोन येतोय तो आपण घेऊया. शिवानंद वसेदार आपल्याला प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे मॅडम, आता काही विद्यार्थी त्यांचे पुरेचं करिअरचे विचार न करता त्यांनी फक्त शिक्षणचा विचार केला सर, समजा एखाद्या वेळेस सायन्स साईडला लावलं किंवा कॉमर्स साईडला लावलं, पण त्यावेळी फास्ट होऊन पुढे सिरीज नोकरीसाठी करिअरसाठी जातात, पण त्यावेळी त्यांचा प्रॉब्लेम असा होतो की आम्हाला हे शिक्षण घ्यायला पाहिजे होतं, हे घेतलं नाही, हे चुकीचं झालंय असं होतं, मग तशा विद्यार्थ्यांनी म्हणजे कशा प्रकारची करिअर केले गरजेचे आहे आणि त्यांनी अभ्यासक्रम कशा प्रकारे निवड केली पाहिजे, तशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल की कसे कुठे करायला पाहिजे, शिक्षण कशा प्रकारे घेतलं पाहिजे, काय सांगाल म्हणून असा माझा प्रश्न मला. मॅडम नक्की मला वाटतं त्यांचा प्रश्न खूप चांगला आहे, कारण असं बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतं की शिक्षण एक आणि व्यवसाय करता येत दुसरा, तर त्याच्यावरती काय आपल्याला उपाय करता येईल हे मॅडम आपल्याला सांगतील. फक्त इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा तुमच्या आवडीचा आपला कार्यक्रम सखी सह्याद्री. ब्रेक
नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. करिअर काउन्सिलिंगचं महत्त्व आज आपण जाणून घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत समुपदेशक वर्षा रिबेलो मॅडम. ब्रेकपूर्वी आपल्याला शिवानंद वसेदार यांनी प्रश्न विचारला होता निपाणीहून की बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं, शिक्षण आपण एक घेतो आणि नोकरीच्या ठिकाणी गेल्यावर कळतं की अरे माझं हे शिक्षण घ्यायचं राहून गेलं, किंबहुना मला आता हे आवडत नाही आहे, मी जे शिकलो आहे ते आणि आता मला दुसरं काहीतरी करायची इच्छा आहे. तर अशा वेळेला बऱ्याच मुलांच्या बाबतीत असंही चित्र दिसतं की मग ती काहीच करायला तयार होत नाही. ती म्हणतात आता मी हे शिक्षणच घेतलं नाही, आता माझी वर्ष वाया गेली, माझा पैसा वाया गेला आणि आता मला पुढे जायचं नाही. तर मग ह्या सगळ्या बाबतीत मॅडम आपण काय मार्गदर्शन कराल, असे काही अनुभव आपल्या ला आलेले आहेत का आणि मग याच्यावर तुम्ही कसे उपाय करता, काय सांगाल? असे तर अनुभव आम्हाला खूप येतात की मुलं शिकतात, त्या शिक्षणाच्या क्षेत्रात पुढे नोकरीला लागतात, नंतर येऊन सांगतात नाही करायचं. कालच एक मुलगी फिजिओथेरपी केलेली, 2.5 वर्ष नोकरी केली आणि म्हणाली आता मला फिजिओथेरपी करायचं नाही आहे. म्हणजे किती वर्ष इन्व्हेस्ट केली आपण ते शिक्षण घेण्यात, म्हणजे मुळातच काहीतरी आपण व्यवस्थित विचार केला नव्हता जेव्हा आपण या क्षेत्रात पाऊल टाकलं. आपल्याला ज्या विषयाची आणि या क्षेत्राची पूर्ण जाणकारी नव्हती की आपल्याला काय करता येण्यासारखं आहे, पुढे आपलं करिअर कसं होणार आहे, हे जेव्हा माहिती नसतं की आपण काम काय करणार आहोत हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न असतो जो आपण विचारायचा असतो जेव्हा आपण म्हणतो एका क्षेत्रात आपल्याला काम करायचं आहे. जर मला ते काम आवडत नसेल तर मी त्या क्षेत्रात पाऊल टाकणार नाही. बरेच वर्षापूर्वी एक मुलगा मला भेटला होता एका हॉटेलमध्ये, तो ॲक्च्युली तिकडे आपण जे झाडू मारतो ना ते काम करत होता आणि अतिशय चेहराच त्याचा दुःखी दिसत होता. मी जाऊन विचारलं काय झालं, पहिल्यांदा अगदी नाही नाही काही नाही म्हणाला. परत जाऊन विचारल्यानंतर म्हणाला, त्याने मला उलटा प्रश्न केला की मॅडम मी करतोय काय. म्हटलं, मी म्हटलं तुझं काम करतोयस ना, तू ट्रेनी आहेस, तुला तू ट्रेनिंग करतोयस, हे काय करायचं? मी झाडू मारतोय ना म्हणून त्याने मला विचारलं. तर म्हटलं म्हणता येईल, म्हटलं तर म्हणाला मॅडम मी ना आपल्या घरी चहाचा कपही उचलत नव्हतो, आता बघा झाडू मारतोय. तर म्हटलं पण तुला माहिती नव्हतं हॉटेल मॅनेजमेंटमध्ये हे करावं लागणार आहे, ट्रेनर म्हणून तुला करावंच लागणार आहे, पुढे बॉस झाल्यानंतर ह्या गोष्टी तुला नाही कराव्या लागणार आहेत. कोणी सांगितलं नाही मॅडम, म्हणजे माहिती नाही, हे नेहमीचे प्रॉब्लेम आम्हाला येतात. त्यामुळे इन्फॉर्मेशन आहे ती व्यवस्थित शोधा आणि मग आपला मार्ग निवडा ना. माहिती नसेल तर विचारा लोकांना, सांगणारी बरीच माणसं आहेत की पुढे काय करण्यासारखं आहे. आता समजा मी एक शिक्षण केलं, मला नोकरीच्या आधीच वाटलं की मला हे नाही करायचं आहे, तर पुढचं कुठचं शिक्षण घेऊन मी माझ्या आवडीच्या क्षेत्रात जाऊ शकेन, ज्याला क्रॉस ओव्हर म्हणतो तेही पॉसिबल आहे. आणि थोडीशी मेहनत केली तर आपल्या आवडीच्या गोष्टी आपण करू शकतो. पण थोडासा विचार करायला पाहिजे की मला काय आवडतं, माझ्यात चांगलं काय आहे, मला कुठच्या क्षेत्रात काम करायला आवडेल आणि ह्याच्याबद्दल आपण लोकांशी बोललो तर लोक आपल्याला गाईडलाईनही देऊ शकतात. बरोबर मॅडम, मला याच्यातच एक प्रश्न विचारायचा आहे हा की हे सगळं आता समजा मी एखादा कोर्स निवडला, तसं मी शिक्षणही घेतलं आणि नोकरीच्या ठिकाणी गेल्यानंतर मला असं वाटलं की मला आता ते नाही करायचं आहे आणि मला दुसरं काहीतरी करायचं आहे, पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपली वयोमर्यादा कुठेतरी पुढे जाते, तर मग परत आपल्याला नवीन शिक्षण घेण्याचे काही पर्याय आहेत का, किंवा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी हे कोर्स ऑनलाईन किंवा हे असे अवेलेबल करू शकतात का, याविषयी काय सांगाल? अगदी अगदी, इनफॅक्ट आता ऑनलाईन लर्निंग इतकं इंटरेस्टिंग झालेलं आहे आणि इतक्या विषयात ऑनलाईन लर्निंग मिळालेलं आहे. आता युनिव्हर्सिटीने सुद्धा सांगितलं की तुम्ही ऑफलाईन डिग्री एक आणि ऑनलाईन डिग्री दुसरी अशा 2 डिग्री सायमल्टेनियसली करू शकता. तुमचं शिक्षण पूर्ण झालंय, तुम्ही नंतर सुद्धा ऑनलाईन डिग्री घेऊ शकता. तुम्ही एका क्षेत्रात काम करताय आणि वाटतं की ह्या क्षेत्रातली ही एक गोष्ट मला आवडते, मग त्याच्यात त्या क्षेत्रातल्या स्किल्स घ्या ना, ते शिक्षण पुढचं घ्या की तुमच्या आवडीच्या क्षेत्रात तुम्ही मूव्ह करू शकता. ऑनलाईन लर्निंग टुडे इज अगदी ॲक्सेप्टेड प्लॅटफॉर्म आहे, फक्त रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटीजमधनं करा, बघा की त्यांचे सगळे पॅरामीटर्स रेकॉग्नाइज्ड आहेत आणि ते सर्टिफिकेट्स तुम्हाला कुठच्याही कोर्ससाठी उपयोगी येतील. मला वाटतं मी याच्याकडे येणार आहे निवडीवरती, पण आपल्याला एक फोन येतोय तर तो आपण घेऊया. आपल्याला उमा महाजन तासगावहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. विषय खूप चांगला आहे, धन्यवाद. मला वाटतंय की कुठल्याही क्षेत्रात किंवा कामात काम करायचं असेल तर त्या मुलाचे कल आणि कुवत या दोन्हीचा विचार केला पाहिजे. त्या मुलाला काय आवडतं आणि त्याचं कुवत आहे का, त्याच्यासाठी ऍप्टिट्यूड टेस्ट सुद्धा आता सध्या फार गवगळ होत आहे त्याचा, नाही का? कुठल्या क्षेत्रात जायचं असल्या तुम्ही ऍप्टिट्यूड टेस्ट करा, ऍटिट्यूड टेस्ट करा, असं तुमचं काय मत आहे? आणखीन एक माझा स्व अनुभव बोलते, माझी नात मुलीची मुलगी एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी ह्याच्यात 12वीतील
बायोलॉजी मध्ये 99 मार्क्स पडलेले. मेडिकलला नाही म्हणले मला जायचं, त्याचे आजोबा डॉक्टर आहेत, नाही म्हणले मला मेडिकलला जायचं नाही, आर्किटेक्टला जायचं. असं करून ती तिच्या मनानं आर्किटेक्टला गेली आणि अगदी चांगल्या मार्काने 4 वर्षात पास झाली, जॉब मिळालं. पण आता त्या ह्याच्या ती समाधानी नाहीये, ती म्हणते आमच्याला ह्याला काही वावच नाही देत, सर काय सांगतात तेच करावं लागतं आणि सॅलरी सुद्धा वेळेवर नाही. म्हणून ती झटपट नोकरी सोडून टाकली. आता ती काय करते सांगू का, डान्स ऑनलाईन मध्ये डान्स शिकवायचं, योगा शिकवायचं, अनेक लँग्वेजेस असते तिला, 7 लँग्वेजेस आहेत, लँग्वेजेस शिकवायचं. मी म्हणले एवढे 4 वर्ष कष्ट करून वाया नाही का गेले तुझं कष्ट. तर आता तेव्हा मला वाटलं की आर्किटेक्ट म्हणजे खूपच चांगलं कोर्स आहे, पण आता मला वाटतं की त्यात काही दम नाही, मला आवडत नाही ते. आवडत नाही म्हणजे तेव्हाच तिला कळायला पाहिजे होतं ना, इतरांना तर तसं तिची परिस्थिती झाली इतरांना होऊ नये म्हणून. खरं प्लीज 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 एक नक्की मला वाटतं त्यांनी उमाताईंनी स्वतःच्या नातीचं उदाहरण दिलं आणि कदाचित हे इतर सखींच्या बाबतीत सुद्धा घडलेलं असू शकेल, त्यांच्या मुलीच्या बाबतीत किंवा त्यांच्या स्वतःच्याही बाबतीत ही कदाचित घटना घडलेली असू शकेल. तर याबाबत आपण काय मार्गदर्शन कराल? विशेषतः मला असं वाटतं ऍप्टिट्यूड टेस्ट हा मुद्दा आपण समजून घेऊच या, पण याबाबतीत पालकांनी मुलाची कुवत क्षमता ही साधारण कुठल्या वयापर्यंत आणि कशी जज करावी याहीविषयी आपण मार्गदर्शन करावं, काय सांगाल? अगदी, म्हणजे ऍप्टिट्यूड टेस्ट ही एक चांगली पॅरामीटर आहे समजायला की आपल्या मुलाची क्षमता काय आहे. आपण काय होतं की आपण फक्त शाळेचे रिपोर्ट बघतो आणि एखाद्या मुलाला एखाद्या विषयात चांगले मार्क मिळत असतील मग आपण गृहित धरतो की त्याने या विषयाचाच अभ्यास करावा कारण त्याला मार्क चांगले मिळत आहेत. पण त्यांना मार्क चांगले मिळत आहेत असा त्याचा अर्थ नाही की त्याला तो विषय आवडतो आहे. मार्क चांगले मिळत आहेत, त्याची क्षमता आहे का त्याच्यात, त्याचा इंटरेस्ट आहे का त्याच्यात. तर एक ऍप्टिट्यूड टेस्ट एक सायकोलॉजिस्टने डिझाईन केलेल्या टेस्ट असतात ज्याच्यात तुम्हाला समजतं की तुमच्या मुलाची क्षमता काय आहे, मग त्याचा इंटरेस्ट काय आहे, त्याची पर्सनॅलिटी काय आहे. या गोष्टी करिअरमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण एकत्र विचार करतो तेव्हा आपल्याला एक मार्गदर्शन मिळतं की या मुलाने या क्षेत्रात हे विषय घेऊन या क्षेत्रात गेला तर तो सक्सेसफुल होईल. आता सक्सेसफुलची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते, पण आपण जे आपल्याला समाधान वाटेल अशा क्षेत्रात आपण जाऊ शकतो. ॲप्टिट्यूड समजणं खूप महत्त्वाचं आहे, पण जेव्हा तुम्ही ॲप्टिट्यूड टेस्ट करता तेव्हा एकच वर्ड ऑफ कॉशन जसं म्हणता येईल की ज्या टेस्ट आहेत त्या व्यवस्थित डिझाईन केलेल्या टेस्ट आहेत ना एवढं बघून घ्या. आज फुकट खूप टेस्ट मिळतात तुम्हाला ऑनलाईन, पण त्या टेस्ट बरोबर आहेत का नाही हा समजायला मार्ग नसतो. त्यामुळे एखाद्या चांगल्या संस्थेत जाऊन चांगली ॲप्टिट्यूड टेस्ट करून घ्या, म्हणजे तुम्हाला तुमची क्षमता समजेल आणि त्या हिशोबाने तुम्ही तुमचे करिअरचे चॉईसेस करू शकता. बरोबर, आता हा झाला ॲप्टिट्यूड टेस्टचा भाग, पण मला हेही विचारायचं आहे की पालकांना साधारण मुलाची क्षमता ओळखायची असेल तर ती त्यांनी कशी ओळखावी आणि साधारण त्याच्याकडे कसं लक्ष द्यावं सुरुवातीच्या काळात, कारण साधारण एक पालकांना अंदाज येऊ शकतो याबाबत. तुम्ही म्हणलात तसं की प्रगती पुस्तक हे ते माध्यम नव्हे, मग दुसरं आणखीन माध्यम कुठलं आहे हे समजावं. हां, की आता आपण जेव्हा मूल लहान असतं तेव्हा मला वाटतं सगळे पालक हे करतात की हा क्लासला घालून बघूया, तो क्लास घालून बघूया, मुलाचा इंटरेस्ट कशात आहे. मग थोड्या वेळाने समजतं की मुलाचा इंटरेस्ट कशात आहे, किंवा काही वेळा मुलंही समजतं की हे मला आवडत नाही आहे. मग आपण ठरतो चला हे मुलाला आवडत नाही आहे, त्याला इंटरेस्ट नाही आहे, हे नको करूया, त्याला हे आवडत आहे, त्याच्यात इंटरेस्ट आहे. आता इंटरेस्ट म्हटल्यानंतर तो इंटरेस्ट आपण कुठपर्यंत वाढवू शकतो हे समजता आलं पाहिजे. या इंटरेस्टच्या हिशोबाने मुलाला आणखीन करिअर्स काय करता येईल हेही ॲज पालक म्हणून आपल्याला विचार करता आला पाहिजे. मला नेहमी वाटतं की ना आपण स्वतःची इन्फॉर्मेशन थोडीशी अपडेट ठेवली पाहिजे, वाचलं पाहिजे की आपल्या मुलाला आणखीन ऑपॉर्च्युनिटीज कशा मिळतील. हे पालक म्हणून आपण थोडं इन्व्हेस्ट केलं आपलं टाईम आणि एफर्ट तर आपणही आपल्या मुलाला व्यवस्थित गाईड करू शकतो, किंवा आपण जेव्हा कोणाला विचारतो तेव्हा आपण सांगू शकतो की नाही नाही हे क्षेत्र माझ्या मुलाला म्हणजे अगदी जसं एखाद्या म्हणतं ना की या मुलीने डान्स 5 वर्ष 7 वर्ष या मुलीने डान्स शिकला आहे, सोपी गोष्ट नाही आहे. इतके वर्ष एखाद्या क्षेत्रात इंटरेस्ट पालक पैसे इंटरेस्ट इन्व्हेस्ट करतात, पण मूल आपले टाईम आणि एनर्जी त्याच्यात घालतं आणि आवडत नसेल तर मूल म्हणतं मला नाही करायचं म्हणून. त्यामुळे मुलांनी जी या गोष्टीत इन्व्हेस्ट केलेली आहे त्याचं पुढे काय त्याला फळ मिळणार आहे या गोष्टींचा विचार करून आपण करिअरही मॅप करू शकतो त्या हिशोबात. खरं म्हणजे कुठेतरी त्याची एक आवड लक्षात घेऊन किंवा ते म्हणतंय मूल की मला इथे नाही जायचं तर ती जबरदस्ती न करता मग त्याच्यासाठी दुसरं कुठलं तरी चांगलं क्षेत्र कला हे सगळं शोधणं ही खरं तर पालकांची जबाबदारी आहे. अगदी. आपल्याला कार्यक्रमात फोन येतोय तो घेऊया. आपल्याला ठाण्याहून प्रसाद लिमये प्रश्न विचारतायत. नमस्कार प्रसादजी. हॅलो. हॅलो. नमस्कार. नमस्कार.
प्रश्न विचारा. हॅलो. हा बोलतोय. प्रश्न विचारा आपला. ओके. हॅलो प्रश्न विचारा. हॅलो. आय थिंक आपल्या तांत्रिक अडचणींमुळे फोन आपला पूर्ण पोहोचू शकला नाही आहे. तर आता आपण मगाशी माझा जो प्रश्न होता त्याच्याकडे पुन्हा मी एकदा येते की महिलांच्या बाबतीत असं होतं की करिअर सुरू होतं, छान चालू असतं, पण कुठेतरी एक थोडीशी गॅप पडते, लग्नामुळे असेल किंवा इतर काही गोष्टींमुळे असेल, आणि मग तिला पुन्हा एकदा आपलं करिअर सुरू करायचं असतं त्याच टप्प्यावर. पण मध्ये काही वर्ष गेल्यामुळे त्यातही अनेक बदल झालेले असतात. तर त्यावेळेला त्या सखीने कसं पुन्हा एकदा त्याच्यात यावं, उभं कसं राहावं, याच्यासाठी एक मोटिवेशन तिला स्वतःचं लागतं, तर ते कसं तिने मिळवावं याविषयी काय सांगाल? मोटिवेशन तर 100% पाहिजे आणि ते स्वतःकडूनच पाहिजे. म्हणजे जर मी माझं स्वतःचं एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर मी एका कॉलेजमध्ये लेक्चरर होते, पण माझी मुलं लहान होती म्हणून मी नोकरी सोडली आणि 10 वर्ष घरी होते. 10 वर्षानंतर मी परत कामाला बाहेर पडले, तेव्हा मला नोकरी लागली, पण त्या 10 वर्षात मी केलं काय तर स्वतःला अपस्किल करून ठेवलं. काही जे काही कोर्सेस मला करायचे होते ते कोर्सेस मी केले, वाचन जबरदस्त करून ठेवलं होतं की मला एज्युकेशन फील्डमध्येच राहायचं होतं, तर त्या हिशोबात मी स्वतःची तेवढी तयारी करून ठेवली होती. परत जेव्हा गेले त्याच्यानंतर मी 18 वर्ष नोकरी केली, रिटायर झाले, आणि रिटायर झाल्यानंतर आज मी हे काम करते आहे. त्यामुळे स्वतःला जर आपण अपस्केल ठेवलं तर होऊ शकतं. आता आजच्या ह्याच्यात काय करावं लागतं तर बऱ्याच गोष्टी बाईला घरी सखीला मॅनेज कराव्या लागतात आपापल्या घरी. पण मी जो एक चेंज बघितला आहे ना की आजचे यंग जनरेशनमध्ये दोघं मिळून करतात, आणि जर सांगितलं आपल्या पार्टनरला की हे आहे, आणि थोडंसं काम डेलिगेटही करता आलं पाहिजे घरातल्या थोड्या माणसांना, बाबा आज हे तू करून ठेव, आज हे तू करून ठेव, सगळं स्वतःवर ओढून घ्यायचं नसतं. घरातली घर सगळ्यांचं असतं ना, मग सगळ्यांना थोडी थोडी रिस्पॉन्सिबिलिटी दिली पाहिजे, मुलांनाही दिली पाहिजे की हे करता आलं पाहिजे तुला, तर ती सखी ही पुन्हा आपल्या पायावर अगदी खंबीरपणे उभी राहू शकते. कारण तिनेही स्वतःच्या शिक्षणात आपला टाईम इन्व्हेस्ट केलेलाच असतो ना, मग त्या टाईमची इन्व्हेस्टमेंटची किंमत आलीच पाहिजे मोजता. आणि प्रत्येक गोष्ट पैशात नसतेच, तिला जे सुख मिळतं ते करण्यात त्याची मोज तुम्ही पैशात नाहीच करू शकणार, तर ते खूप महत्वाचं आहे. चॅलेंजेस आहेत. समाधान जे म्हणतो करिअर म्हणताना आर्थिक स्थैर्याबरोबर कुठेतरी समाधान, आत्मिक समाधान किंवा गुणवत्तापूर्ण कामगिरी या सुद्धा गोष्टी आपण मोजत असतो. या विषयावर मॅडम असंच मार्गदर्शन आपल्याला पुढेही चालू ठेवणार आहेत, आणि आपण या विषयावर असंच चर्चा पुढे घेऊन जाऊया. फक्त वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्या बरोबर आहेत करिअर काउन्सिलर वर्षा रिबेलो मॅडम, आणि आपल्याला त्या मार्गदर्शन करतायत करिअर काउन्सिलिंगचे महत्त्व या विषयावर. आपण कार्यक्रम पुढे घेऊन जाणार, पण आपल्याला एक फोन येतो आहे, तो आपण आधी घेऊया. आपल्याला विनया परब प्रश्न विचारत आहेत विरारहून. नमस्कार विनयाजी. नमस्कार. हॅलो. हॅलो. हो प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की मुलांनी डिग्री घेतली की त्यांची धरसोड प्रवृत्ती चालू होती, हे करू का ते करू, माझे मित्र हे करतात मला पण ते करायचं आहे. पण त्यावेळेला पालकांनी त्यांची मानसिकता कशी बदलावी ते जरा सांगा. नक्की. याबाबत पण खरंच आहे की डिग्री घेतल्यानंतर त्यांना वाटतं की अरे आता हे नको, आणि मग याच्यामध्ये करिअर काउन्सिलिंगचा वाटा किती आहे, आणि याच्याने मुलांचे निर्णय हे बदलतात का, आणि योग्य निर्णय त्यांना घेता येतात का, काय सांगाल याविषयी? हो, मित्रांचा इन्फ्लुएन्स तर खूपच असतो मुलांवरती, आणि तो मला वाटतं शाळेतही असतो, कॉलेजमध्येही होतो. पण आपण निर्णय घ्यायच्या आधी थोडासा विचार केला पाहिजे की मला काय करायचं आहे आणि माझ्या मित्राला काय करायचं आहे. ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. दोघांनी वेगळं करीत आपण मित्र राहू शकतो. आता धडपड चालू होते त्यामुळे पालकांनी त्यावेळी व्यवस्थित बसून डिस्कशन केलं पाहिजे की तू हा मार्ग निवडलास तो का निवडलास, की त्याच्यामागची कारणं काय होती. आणि आत्ता जर वाटत असेल की हा मार्ग मला करायचा नाही आहे तर इकडनं पुढे आपल्याला काय रस्ता काढता येईल. प्रत्येक करिअरच्या पुढे तुम्ही रस्ता काढू शकता, फक्त त्याचा विचार करून व्यवस्थित प्लॅन करून तो केला पाहिजे. आणि काही काही वेळा काय होतं ना की एखाद्या मित्राला चांगली नोकरी लागते आणि त्याला पैसे चांगले पैकी मिळायला लागतात, जेव्हा आपल्या मुलाला लागत नाही त्यामुळे ती धडपड जास्ती वाटते.
पण थोडासा पेशन्स ठेवला आणि थोडेसे स्किल्सही आपण घेतले, कारण नुसती एक डिग्री आपल्याला नोकरी देत नाही, त्या डिग्रीबरोबर आपण काय केलं हे खूप महत्त्वाचं असतं. तर मे बी आपल्या मुलाने ते सगळं केलेलं नाही आहे, त्यामुळे तितक्या चांगल्या नोकऱ्या लागत नाही आहेत. तर ते समजून घेतलं तर आपण स्किल्स ॲडिशनल घेतल्या, ॲडिशनल लर्निंग घेतलं, तर डेफिनेटली त्यालाही तितकीच चांगली नोकरी लागेल. आणि ना एक कॉन्व्हर्सेशन चालू ठेवलं पाहिजे की काय होतं आहे, पुढे काय होणार आहे, ह्या गोष्टींची चर्चा झाली पाहिजे. मूल तर मूलच आहे, शेवटी कधी राग देतात, कधी चिडून बसतात, बोलत नाहीत, पण ठीक आहे, आपण आईबाबा आहोत ना, मग आपण चार वेळा विचारायचं काय झालं. ठीक आहे, पेरेंट म्हणून आपली ती रिस्पॉन्सिबिलिटी असते, ती आपण केली पाहिजे. मूल आपल्याला सांगतं ते शांतपणे ऐकलं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, वादविवाद नाहीत, तर प्रत्येक गोष्टीतनं मार्गही निघू शकतो. खरं आणि ते सहकार्य आणि तो पाठिंबा खरं कुटुंबातून मिळाला तर आपण चांगली योग्य अशी दिशा पुढेही मिळवूच शकतो. आपल्याला एक फोन येतोय, तो आपण घेऊया. आपल्याला स्नेहल शिंदे प्रश्न विचारतात सोलापूरहून. नमस्कार. नमस्कार, हॅलो, प्रश्न विचारा. हो हो हो, 10वी किंवा 12वीचे मार्क किती इम्पॉर्टंट आहेत आपल्या करिअर? हॅलो, हो ऐकू येतोय, येतोय प्रश्न. मला वाटतं प्रश्न करिअर निवडण्यासाठी. नक्कीच, हा प्रश्न मला वाटतं 10वी 12वीचे आता रिझल्ट जवळ येत चाललेत आणि हा अनेक मुलांच्या मनातला प्रश्न असेल की 10वी आणि 12वीचे माझे मार्क करिअर निवडीच्या बाबत किती महत्त्वाचे ठरत आहेत. कारण काही वेळेला असं होतं की आपल्या मनासारखे मार्क मिळतात, काही वेळेला असं होतं की थोडेसे कमी मिळतात, तर त्यावेळेला आपलं करिअर त्याच्यामुळे संपणार नाही ना, त्याच्यावर खूप मोठा इफेक्ट किंवा आघात होणार नाही, ही भीती मुलांना असते. तर आज ह्याबाबत काय मार्गदर्शन कराल? मार्क तर महत्त्वाचे आहेत, पण कमी मिळाले तरी ते करिअर आपण करू शकणार नाही हा चुकीचा समज आहे. कारण प्रत्येक करिअरमध्ये जाण्याचा एकच मार्ग असतो असा नाही, अनेक मार्ग आहेत त्या करिअरमध्ये पोहोचण्यासाठी. तर तुम्ही 12वीनंतर चेंज करू शकता, ग्रॅज्युएशननंतर चेंज करू शकता, PG नंतर चेंज करू शकता. ते कुठे आपल्याला आपला करिअर पिकअप करता येईल हे आपल्याला समजलं पाहिजे. तर ठीक आहे, 10वीला कमी मिळाले, अगदी तुम्हाला टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही मिळाली, 11वीला मेहनत करा, 11वीनंतर 12वीसाठी तुम्ही कॉलेज चेंज करू शकता. 12वीला तुम्हाला नाही मिळाले मार्क आणि समजा तसंच एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये नाही मिळाली ॲडमिशन, फर्स्ट इयर करा त्या कॉलेजमध्ये, सेकंड इयरपासून चेंज करा. ते तुमच्या हातात आहे ना की मेहनत करून तुमचे पर्सेंटेज तुम्ही परत वर आणू शकता. काही काही वेळा होतं की एखाद्या परीक्षेत मार्क नाही चांगले मिळत, पण ठीक आहे, पुढेही मार्क चांगले निघू शकतात. फक्त आहे की ते समजून मेहनत करायची तयारी पाहिजे आणि तुमचा मार्ग अगदी सरळपणे तुम्हाला निघेल त्याच्यातून. त्यामुळे मार्कांचं टेन्शन घेऊ नका, आहेत महत्त्वाचे, पण ते होऊन गेलेलं आहे, आता तुम्ही ते बदलू शकणार नाही. पुढचा मार्ग मात्र विचार करून काढलात तर डेफिनेटली स्वतःसाठी चांगले मार्ग काढू शकाल. खरंय, मला वाटतं आणि मेहनतीचाच सगळा वाटा हा अधिक असतो हे नेहमी लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे कुठे 10वी 12वीला कमी मार्क मिळाले म्हणून माझं करिअर चांगलं होणार नाही हा विचार कृपया कुठल्याही विद्यार्थ्याने किंवा विद्यार्थिनीने करता कामा नये. आता मला महत्त्वाच्या प्रश्नाकडे यायचं आहे की मगाशी आपण विद्यापीठाचा विषय काढला होता, तर विद्यापीठाची जी निवड आहे, युनिव्हर्सिटीची निवड, तर ती नेमकी कशा पद्धतीने काय पाहून करायला हवी आणि त्याची जी निवड प्रक्रिया आहे ती साधारण कशी असते, काय सांगाल याविषयी? अगदी, युनिव्हर्सिटीची किंवा कॉलेजची निवड करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी काही काही अतिशय चांगले वेबसाईट्स आहेत जिकडे तुम्हाला ह्याची इन्फॉर्मेशन मिळेल. आणि हे गव्हर्नमेंट, आज आपण या वेबसाईट दाखवणार आहोत आणि ज्यांना ह्या आपण स्क्रीनवर बघू शकतोय, ज्या ज्या वेबसाईट आपण स्क्रीनवर दाखवतोय त्या जर आपल्या हव्या असतील तर आपण कृपया त्या लिहून घ्याव्यात, जेणेकरून आपल्याला या दृष्टिकोनातून पुढे फायदा होईल. मॅडम, आपण सांगत राहा, एक एक स्क्रीनवर आपल्याला दिसत राहा. आता कॉलेज म्हटलं की आपल्याला कॉलेजचं रँकिंग समजलं पाहिजे आणि कॉलेजचं रँकिंग अगदी बेस्ट येतं तुमच्या NIRF रँकिंग जे म्हणतो आम्ही, ते अगदी मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स गव्हर्नमेंटनी केलेलं रँकिंग असतं आणि ते सब्जेक्ट वाईज रँकिंग असतं. म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजेसचं वेगळं, डेंटल कॉलेजेसचं वेगळं, हे तुम्ही वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला हे रँकिंग मिळेल. आणि हे तुम्हाला रँकिंग समजणं महत्त्वाचं आहे की या कॉलेजचा रँक काय आहे. दरवर्षी हे रँकिंग येतं आणि हे वेबसाईटवर अपडेटेड असतं. दुसरं म्हणजे आपण ज्या कॉलेजमध्ये जाणार आहोत त्या कॉलेजला UGC अप्रुव्हल आहे का. UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन. कारण तुम्ही तिकडे जे शिक्षण घेणार आहात त्या शिक्षणाचं पुढे जर तुम्हाला त्याचं रेकग्निशन पाहिजे तर कॉलेजला हे UGC अप्रुव्हल पाहिजे. एक फेक युनिव्हर्सिटी असं आपल्याला स्क्रीनवर दिसतंय, फॉर लिस्ट ऑफ फेक युनिव्हर्सिटीज, हा काय प्रकार आहे?
तर आपल्याकडे असे बरेच कॉलेजेस आहेत ज्यांना रेकॉग्निशन नाही आहे. बरं. आणि आता मुलांनी समजा आपल्या आयुष्याची 4 वर्ष तिकडे शिक्षणात घालवली तर आणि ती डिग्री जर पुढे काहीच कामाची नाही तर त्याचे पैसे आणि वेळ दोन्ही फुकट गेलेलं आहे. बरोबर. तर हे समजणं महत्त्वाचं आहे. आणि ही सुद्धा ही युनिव्हर्सिटी ही जी लिस्ट आहे ही सुद्धा सरकारकडनंच येते. युनिव्हर्सिटीच्या पोर्टलवरच आहे ती लिंक आहे. तिकडे तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला दिसेल की कुठची कॉलेजेस सरकारने मान्य केलेली नाही आहेत. तर कृपया अशा कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ नका कारण तुमची वेळ आणि पैसे दोन्ही फुकट जाणार आहेत. बरोबर. आपल्याला स्क्रीनवर अजून एक वेबसाईट दिसते, याविषयी काय सांगाल? नॅक अक्रेडिशन जे आहे ते त्याच्यामुळे आपल्याला समजतं की कॉलेजचं जे काही त्यांच्याकडे शिकवलं जातं त्यांच्या फॅकल्टीज काय आहेत त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून कॉलेजला हे अक्रेडिशन दिलेलं जातं. आणि कॉलेजच्या वेबसाईटवर तुम्हाला आधी स्पष्टपणे दिसेल A+B जे काही त्यांना मिळालेलं असतं अक्रेडिशन ते तुम्हाला तिकडे दिसेल. त्या हिशोबाने तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला या कॉलेजमध्ये जात आहे तर तुम्ही एक्सपेक्टेशन काय ठेवू शकता त्याच्यात. या मॅन्डेटरी आहेत कॉलेजेससाठी. UGC अप्रुव्हल, नॅक अक्रेडिशन हे वेबसाईटवर घालणं त्यांना कंपल्सरी आहे. त्यामुळे आपण जरी वेबसाईट बघितली तर ह्या गोष्टी दिसल्या पाहिजेत आणि वेबसाईट पलीकडे जाऊन कॉलेजमध्ये प्रत्यक्ष चक्कर मारणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. वेबसाईट एक वेबसाईट आहे पण आपण जेव्हा तिकडे जातो तेव्हा आपल्याला एक समजतं की इकडे काय आहे, इकडचे फॅकल्टी कसे आहेत, मुलं काय आहेत, आपल्याला बोलता येतं त्या मुलांशी. जर मला एखादा कोर्स करायचा आहे तर मी विचारेन तिकडच्या मुलाला की बाबा हे कोर्स कसा आहे, इकडची फॅकल्टी काय आहे. दुसरी गोष्ट जेव्हा आपण आता आपण एक डिस्टन्स एज्युकेशनची पण एक वेबसाईट बघतोय त्याविषयी आपण बोलूया. पण आपल्याला एक फोन येतोय तर मला वाटतं आपण घेऊया. आपण फोन आधी घेऊया आणि मग आपण डिस्टन्स एज्युकेशन विषयी बोलू. आपल्याला फोन येतोय. नमस्कार. हॅलो. हा मॅम. हॅलो. प्रश्न विचारा. प्रश्न विचारा. म्हटलं आपण ऍक्टिंग करिअर मध्ये आपल्याला सपोर्ट अँड गाईडलाईन मिळत नसेल तर आपण त्यासाठी काय केलं पाहिजे? बर बर. मला वाटतं विद्यार्थ्याचा फोन आहे. ऍक्टिंग करिअर मध्ये आपल्याला सपोर्ट हवा आहे आणि त्यासाठी आपण काय मार्गदर्शन कराल, त्यांनी कुठे योग्य जावं की जिथे त्याला सगळ्या संधींचे आणि मार्गदर्शन त्याला मिळू शकेल, काय सांगाल? ॲक्टिंगचं करिअर म्हटलं की पहिल्या गोष्ट मला वाटतं जे पालकांकडनंसुद्धा ही रिस्पॉन्स येतील की हे करिअर सर्टन नाही आहे. अनसर्टन्टी या करिअरची खूप आहे आणि ते अतिशय रिअल गोष्ट आहे की जर तुम्ही सक्सेसफुल झालात तर तुम्ही सक्सेसफुल, नाही तर यू आर गोईंग टू बी स्ट्रगलिंग. त्यामुळे आमच्याकडनं पहिलं जे असतं की ॲक्टिंग करावं पण एक प्रॉपर एज्युकेशन ही घेतलं पाहिजे त्याच्याबरोबर. बरोबर. ॲक्च्युली आपल्याकडे जी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आहे जिकडे यु नो इट इज द गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट जिकडे तुम्हाला ॲक्टिंगचं ट्रेनिंग मिळतं, डिरेक्शन सगळं अतिशय चांगली संस्था आहे. पण त्यांच्याकडचे कोर्सेससुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशनचे आहेत. म्हणजे तिकडेसुद्धा असंच म्हटलं जातं ना की पहिलं एक चांगलं स्ट्रॉंग बेसिक एज्युकेशन घेऊन या आणि पुढचं तुम्ही करा. मला वाटतं आत्ता ह्याच्यातूनच म्हणजे माझ्याही मनात हा प्रश्न होता की ज्यावेळेला आपण करिअर करायचं म्हणतो आहे तर त्यावेळेला प्लॅन ए आणि प्लॅन बी असे आपण म्हणतो की दोन प्लॅन, दोन नियोजनं तुमच्याकडे तयार असायला लागतात. तर ती नेमकी कशा पद्धतीने, याविषयी काय सांगायला? हा विषय निघालायमुळे हो अगदी म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की प्लॅन ए जो असेल तो तुम्हाला करायचा आहे. बरोबर. पण जर हे झालं नाही तर माझं बॅकअप काय आहे आणि त्या गोष्टींसाठी खूप गोष्टींचा विचार करावा लागतो. कारण काही काही वेळा मुलं म्हणतात की प्लॅन एच्यासाठी लागणारे 3 विषय हे, पण त्यांचा प्लॅन बी जो असतो तो कम्प्लिटली वेगळा असतो, त्याच्यासाठी लागणारे विषयच वेगळे आहेत. आणि आता प्रत्येक ठिकाणी एंट्रन्स एक्झाम आहे. आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखादा जर मूल मला म्हणत आहे की मला मेडिकलमध्ये जायचं आहे म्हणजे तो फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचा अभ्यास करणार आहे आणि बॅकअप म्हणून म्हणतो मला वकिली करायची आहे तर त्याला लागणारे विषय कम्प्लिटली वेगळे आहेत आणि पुन्हा त्याची 12वीची परीक्षा त्याच वर्षी आहे. म्हणजे एक मूल किती परीक्षा करू शकेल हा पहिला विचार केला पाहिजे. दुसरे विषय इतके वेगळे आहेत की त्याच्याकडे ती बँडविड्थच राहणार नाही की तो इतक्या विषयांची तयारी एकावेळी करू शकेल. मग जर त्याचं मेडिसिनचा इतका स्ट्रॉंग इंटरेस्ट आहे तर बॅकअप करिअर फॉर एक्झाम्पल तुम्ही पॅरामेडिसिनचा विचार करू शकता का? आणि पॅरामेडिसिनची इतकी गरज आहे की आपल्या देशात काय परदेशातसुद्धा प्रत्येक ठिकाणी ट्रेन टेक्निशियन्सची खूप गरज आहे. तर अशा हिशोबाने प्लॅन ए आणि प्लॅन बी आखला पाहिजे की फार डायव्हर्स विषय आपल्या ह्याच्यात येणार नाहीत. 12वीचा लक्ष फोकस ठेवून आपल्याला प्लॅन ए आणि प्लॅन बी हमखास केलाच पाहिजे. मुलं काय करतात, रिझल्ट लागल्यानंतर विचार करतात की प्लॅन बी काय करायचा. तेव्हा कॉलेजेसचे ॲडमिशन झालेले असतात, एंट्रन्स एक्झामच्या डेट निघून गेलेल्या असतात. बरोबर. मग काही नाही राहत त्यावेळी आणि मग काहीतरी करायचं म्हणून करतात आणि मग येऊन म्हणतात की मला तर हे करायचंच नव्हतं.
खरं आहे. आणि मला वाटतं आत्ता जसं त्या विद्यार्थ्याने जागृत होऊन प्रश्न विचारला, खरं तर सगळ्यांनी याबाबत या सुट्टीतच पूर्वनियोजन करायला हवं. आणि त्यांच्याकडे आत्ताही खरं तर सुवर्ण संधी आहे सुट्टीची, की ज्याच्यात तुम्हाला माहिती मिळवता येईल. मॅडम जसं म्हणाल्या तसं कॉलेज वेबसाईटवर बघणं वेगळं आहे आणि प्रत्यक्षात जाऊन तिथे बघणं, परिसर किंवा आपल्याला हव्यात नाहीत त्या गोष्टी तिथे जाऊन विचारणं, हा सुद्धा एक फार महत्त्वाचा करिअर काउन्सिलिंगचा भाग येतो. आणि याच्यावरती निवड प्रक्रिया आपली बऱ्याचदा बदलूही शकते, कारण त्या अंतर आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला झेपणार आहेत की नाही याचाही आपल्याला कुठेतरी अंदाज येत असतो. मॅडम आपण मगाशी वेबसाईट बघत होतो आणि ज्याच्यामध्ये आपण येऊन थांबलो होतो ऑनलाईन लर्निंगवरती, की आज खरं तर खूप हा एक मोठा आपल्याला मंच म्हणता येईल की जिथे आपल्याला ऑनलाईन शिक्षण घ्यायची संधी मिळते आहे, तर मग या वेबसाईटविषयी आपण काय सांगाल? आता डिस्टन्स आणि ऑनलाईन लर्निंग हे आपल्याकडे बरेच वर्षापासून आहे. डिस्टन्स लर्निंगचं आहे की काही मुलं नाही जाऊ शकत शाळेत, त्यांची काही कारणं असतील, त्यामुळे डायरेक्टली 10वीची परीक्षा त्यांना NIOSमधनं देता येते. त्याला एक वयाची मर्यादा असते, तुमचं वयवर्ष पूर्ण 16 झालं असेल तर तुम्ही डायरेक्टली NIOS 10वीची परीक्षा देऊ शकता. आणि त्यांच्याकडनं तुम्हाला सगळं स्टडी मटेरियल येतं, तुम्ही अभ्यास करायचा आणि परीक्षा द्यायची. पुढे 11वी 12वीलाही ते ऑप्शन आहे. पुढे काही मुलं असतात की ज्यांना कॉलेजचं शिक्षण, कॉलेजला नाही जाऊ शकत पण शिक्षणाची जबरदस्त इच्छा असते, तर त्यांच्याकडे आपल्याकडे जगातली सर्वात मोठी ओपन युनिव्हर्सिटी आहे, ज्याला इग्नू म्हणतो, इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी. आणि त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत, अंडर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, मास्टर्स, तुम्ही जे म्हणाल ते कोर्सेस त्यांच्याकडे आहेत. आणि ते तुम्ही तुमच्या स्पीडने करू शकता. आता आता आमचे अंडर ग्रॅज्युएशनचे कोर्सेस 3 वर्षाचे आहेत, ते 4 वर्षाचे होणार आहेत. पण 3 वर्षाच्या कोर्सला इग्नूमध्ये तुम्हाला 6 वर्ष मिळतात तो कोर्स कंप्लीट करायला. म्हणजे तुम्ही तुमच्या पेसने फायदेशीर आहे. आणि इग्नू युनिव्हर्सिटी मॅडमने सांगितलेली लक्षात घ्या, सर्व विद्यार्थ्यांना याचा फार फायदा होईल, कारण बरेचसे कोर्सेस याच्यात तुम्हाला पर्याय त्याचे उपलब्ध आहेत, पुन्हा वेळ जास्ती मिळू शकतो. तर नक्कीच याचा विचार मुलं करतील. आपल्याला एक फोन येतोय, तो आपण घेऊया. आपल्याला प्रसाद लिमये प्रश्न विचारतात ठाण्याहून. नमस्कार. हॅलो. नमस्कार. हा नमस्कार चैताली मॅडम आणि दिपाली मॅडम, खूप छान चाललाय चर्चा आणि खूप छान पद्धतीने आपण समजावून सांगताय. धन्यवाद. मला प्रश्न असं विचारायचा आहे की आता शिक्षण पद्धतीमध्ये इतका सातत्याने बदल होतोय, म्हणजे मी 92 साली इंजिनियर झालो, त्याच्यानंतर आता तेव्हा PCMB होतं, आर्ट कॉमर्स एवढ्याच ब्रँचेस होत्या आणि नियम पर्टिक्युलर हे होतं. आता पुन्हा नवीन शिक्षण पद्धती येणार आहे आणि पुन्हा हे सगळं चेंज होणार आहे, बोर्ड चेंज होणार आहेत, तर त्याप्रमाणे हे जे काउन्सिलिंग आहे त्याची पण पद्धत बदलावी लागेल. आणि डेफिनेटली देर विल बी नंबर ऑफ मोर ऑपॉर्च्युनिटीज टू एक्सप्लोअर. पण विद्यार्थी या विविध प्रकारे होणाऱ्या चेंजमुळे एका मानसिक तणावाखाली येत असं मी एकंदरीत मला जाणवलं, तर त्याप्रकारे हा म्हणजे काउन्सिलिंगचं आणि पुढे कसं स्वरूप असेल ते जरा मला जाणून द्या. नक्की. धन्यवाद. धन्यवाद. मॅडम याचं उत्तर देणारच आहेत, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. करिअर काउन्सिलिंगचं महत्त्व हा आजचा आपला विषय आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत आय ड्रीम करिअरच्या मुख्य मार्गदर्शक आणि प्रशिक्षक वर्षा रिबेलो मॅडम. ब्रेकपूर्वी मॅडम प्रसाद सरांनी आपल्याला प्रश्न विचारला होता की त्यांचं 1992 इंजिनिअरिंगचं पूर्ण झालेलं होतं शिक्षण आणि मला वाटतं आता 2024, तर ही खूप वर्षांची गॅप आहे, हे अंतर खूप आहे. आणि ते म्हणाले तसं की शिक्षण पद्धतीत थोडे थोडे रोज जे बदल होत आहेत ह्याच्यामुळे मानसिक तणावाखाली मुलं आली आहेत आणि त्यानुसार आपल्याला जे करिअर काउन्सिलिंग आपण करतो आहे त्याच्या स्वरूपात सुद्धा बदल करणं हे अपरिहार्य झालंय, तर ते बदल साधारण कुठले असू शकतील आणि ते करावेसे आपल्यालाही वाटतात का, काय सांगा? अगदी अगदी. बदल जसा बदल होतो तसे आम्हालाही करिअर काउन्सिलिंगमध्ये चेंजेस करावेच लागतात, कारण जी स्टुडंटची एक्सपोजर आहे ते खूप जास्ती आहे. पण एक्सपोजर असल्यामुळे असं नाही की त्यांना इन्फॉर्मेशन बरोबर आहे, त्यामुळे कुठच्याही क्षेत्रात जात असतील ते इन्फॉर्मेशन करेक्ट देणं हे आमचं काम असतं, ते आम्ही नेहमी करत असतो. आणि इतके डायव्हर्स करिअर ऑप्शन्स आहेत, पण ते डायव्हर्स करिअर ऑप्शन्ससुद्धा कुठेतरी मिळतात, कुठेतरी त्यांचं कंबाईन होऊ शकतात. जसं एक स्टुडंट आहे जिने सायकॉलॉजी केलं आहे, त्याच्याबरोबर ती लँग्वेजेस शिकलेली आहे आणि टेक्निकल फील्डमध्ये काम करते, कारण इतका जो टेक्नॉलॉजीचा ॲडव्हान्स झाला आहे, तुमची अलेक्सा प्रत्येक गोष्ट सांगते पण अलेक्साला इमोशन समजत नाहीत. इमोशन एक सायकॉलॉजिस्टच सांगू शकतो जो टेक्नॉलॉजीचा मनुष्य अलेक्सामध्ये घालू शकतो.
त्यामुळे हे जे कॉम्बिनेशन आता सब्जेक्ट्सचं होतं आहे हे मुलांनाही त्याची जाणीव आहे, आम्हीही मुलांना ते सांगत असतो आणि डेफिनेटली आमच्या काउन्सिलिंग पद्धतीमध्ये आता खूप फरक आलेला आहे. म्हणजे मी जे हा अभ्यास तुम्हाला आम्हाला करावा लागतो हे महत्त्वाचं आहे, तरच कुठेतरी तो मुलांचा जो मानसिक ताणतणाव आहे तो या करिअरच्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून का होईना थोडासा कमी होईल. मॅडम, मला फार महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, तो आहे एज्युकेशन लोन आणि दुसरी गोष्ट स्कॉलरशिप, ज्याला आपण शिष्यवृत्ती म्हणतो. की अनेक मुलांना असं वाटतं की स्कॉलरशिप आपल्याला मिळणार आहे, मग ती किती मिळेल, काय मिळेल, मग ती कंटिन्यू मिळत राहील की नाही, आणि मग आपल्याला ती त्याचे काही पॅरामीटर्स आहेत का, तर या दृष्टीने काय मार्गदर्शन कराल? आपल्या देशात स्कॉलरशिप्स शिक्षणासाठी खूप म्हणजे खूप आहेत, पण ते माहितीच नसतात आपल्याला. नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल हे एक पोर्टल आहे जिकडे तुम्हाला सगळ्या सेंटरच्या आणि स्टेटच्या स्कॉलरशिपची इन्फॉर्मेशन मिळेल. कुठच्याही मुलाला शिष्यवृत्ती घ्यायची असेल, प्लीज या पोर्टलवर जाऊन इतकी डिटेल इन्फॉर्मेशन तिकडे आहे ती वाचून, आणि हे ही तयारी लवकर केली पाहिजे, कारण त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंटेशन खूप द्यावं लागतं, डॉक्युमेंट्स मिळायला वेळ लागतो. त्यामुळे आधी ही तयारी करून आपल्याकडे डॉक्युमेंट्स रेडी ठेवले की आपला रिझल्ट लागल्यानंतर आपण या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकतो. आणि खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे की आपल्याकडे किती प्रकारच्या स्कॉलरशिप्स आहेत. मुलांनी या गोष्टींचा अगदी 100% फायदा घेतला पाहिजे. आता स्कॉलरशिप जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एक सगळ्या वर्षांसाठी स्कॉलरशिप मिळत नाही, स्कॉलरशिप प्रत्येक वर्षासाठी मिळते. आणि त्याच्यासाठी काय पॅरामीटर्स आहेत, तर ती स्कॉलरशिप कंटिन्यू करण्यासाठी काय पॅरामीटर्स आहेत, आणि पहिला पॅरामीटर असणार की आपल्याला आपलं एज्युकेशनचा जो स्टँडर्ड आहे CGPA जो म्हणतो तो मेंटेन करता आला पाहिजे. की तोच जर मेंटेन झाला तर बाकीचे जे काही फॅक्टर्स आहेत तेही आपल्याला लक्षात ठेवून ते मेंटेन केले पाहिजे, तर म्हणजे डेफिनेटली आपल्याला स्कॉलरशिप कंटिन्यू करता येईल. दुसरा, स्कॉलरशिप नसेल मिळत तर एज्युकेशन लोन हे एक चांगला, अतिशय चांगला ऑप्शन आहे एज्युकेशन कंटिन्यू करण्यासाठी. आणि एज्युकेशन लोन हे मुलाच्या नावावर येतं आणि एज्युकेशन लोन हे मुलांनी आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर फेडायचं असतं. त्यामुळे आपण जेव्हा अभ्यास करत असतो तेव्हा त्या लोनची परतफेड काही करायची नसते. कोर्स कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला 6 महिने मिळतात की त्या 6 महिन्यात आपल्याला नोकरी लागते आणि आपण ते लोन परत देऊ शकतो. एज्युकेशन लोनचा रेट ऑफ इंटरेस्टसुद्धा पर्सनल लोनपेक्षा खूप कमी असतो, त्यामुळे मुलांनी ह्याचा डेफिनेटली फायदा घेतला पाहिजे. फायनान्शियल सपोर्ट नाही म्हणून एज्युकेशन होणार नाही असं आपल्याकडे होणार नाही. बऱ्याच स्कॉलरशिप्स आहेत, मुलांनो प्लीज त्याचा फायदा घ्या. फक्त काय ना, लास्ट मिनिटला गेलात तर ते होत नाही, वेळ लागतो, त्यामुळे आधी तयारी करा. तसं की ती वेबसाईट बघून सगळी माहिती मिळवून जर केलं तर ते अशक्य नाहीये आणि खूप महत्वाची गोष्ट आहे. मला वाटतं अजून एक प्रश्न अगदी जाता जाता विचारायचा आहे, तो आहे परदेशी शिक्षणाबाबतचा. तर नक्की परदेशी शिक्षणासाठी कधी जायला हवं आणि त्याच्यासाठी आपण काय थोडक्यात मार्गदर्शन करा? परदेशी शिक्षण, आपल्या देशात अंडर ग्रॅज्युएशनचं शिक्षण खूप चांगलं आहे. काही गोष्टींचं स्पेशलायझेशन आपल्याकडे इतकं होत नाही, त्याच्यासाठी मास्टर्ससाठी बाहेर जावं असं सजेशन असतं की आपल्याला 4 वर्ष मिळतात अंडर ग्रॅज्युएशनमध्ये आपला प्रोफाईल बिल्ड करायला, की मी काय काय करू शकतो, माझ्यात काय क्षमता आहे, मी ॲडिशनल स्किल्स काय घेतले, ॲडिशनल लर्निंग काय घेतलं आहे, की ती युनिव्हर्सिटी मला ॲक्सेप्ट करेल आणि मला स्कॉलरशिप देईल. कारण परदेशात शिकायला जातं तर स्कॉलरशिप घेऊनच गेलं पाहिजे. इतक्या स्कॉलरशिप्स आहेत आणि आपल्याला वेळ आहे की आपण प्रोफाईल बिल्ड करून आपण ती स्कॉलरशिप घेऊ शकतो. तर ते घेऊन आपण जेव्हा जातो तेव्हा एक स्वतःचा कॉन्फिडन्स खूप चांगला असतो की मी स्कॉलरशिप घेऊन शिक्षण घेतलं आहे, त्याचा एक वेगळा अभिमान असतो, तो प्रत्येकाने मिळवावा. आणि परदेशात जाऊन शिक्षण घेऊन मात्र आपल्या देशात परत यावं, की आपल्या देशात आता खूपच फरक होत आहे आणि त्याचा फायदा तुम्ही मुलांनी घेतला पाहिजे. खूप छान मॅडम, तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा मांडलात की शिक्षण जरूर परदेशात जाऊन घ्या, पण परत आपल्याकडे येऊन आपण चांगल्या पद्धतीने उत्तम उद्योग आणि व्यवसाय नोकरी हे करूच शकतो. आजचा हा विषय खरंच फार महत्त्वाचा होता आणि सगळेजण पालक विद्यार्थी हे नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी ऐकलेलं असणार याची मला खात्री आहे. आजचा विषय कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. वेगवेगळे माध्यम आपण नेहमीप्रमाणे वापरू शकता. www.facebook.com/redisahyadri फेसबुकवर प्रतिक्रिया देता येतील. sakhisahyadri@gmail.com आपला मेल आयडी आहे. www.youtube.com/redisahyadri यूट्यूबवर देखील प्रतिक्रिया देता येतील. @redisahyadri आपलं ट्विटर हँडल आहे. करिअर काउन्सिलिंगचं महत्त्व आपल्याला आज सखीने खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं आणि मॅडम तुम्ही तर वेळात वेळ काढून इथे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्यात आम्हाला, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते.
थँक्यू. कुठेतरी पूर्व नियोजन सगळ्यांनी करा, म्हणजे उत्तम उत्तम करिअरच्या संधी आपल्याला मिळवता येतील आणि चांगलं करिअर करता येईल. आपली ही सगळी युवा पिढी चांगल्या पद्धतीने हे करू शकेल याची मला खात्री आहे. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात नवीन विषयासह. आता मात्र इथेच थांबते आहे. नमस्कार.